त्यावेळेस नरहरी झिरवळ हे अध्यक्षाच्या चार्जमध्ये होते आणि त्यांच्या वकिलांनी म्हणजे स्वतः अध्यक्षाच्या अध्यक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं की माननीय सुप्रीम कोर्टानेच निर्णय घ्यावा, त्यामुळे आता तो वाद तो सगळा चेंडूच आता सुप्रीम कोर्टाच्या कोर्टात आहे। त्यामुळे आता असे प्रतिक्रिया देऊन एकीकडे सुप्रीम कोर्टाचाच आपण अपमान करतो काय हे भूमिका या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे। आणि अध्यक्ष विधानसभेचे नार्वेकर काय त्यांच्याबद्दलची मी काही प्रतिक्रिया देत नाही, पण जे काही घटनाक्रम झाला त्या काळातला त्या घटनाक्रमाची आठवण करून देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून ते मी या ठिकाणी भूमिका मांडली होता। वाद आमच्यात कुठलाही नाही आणि आम्ही पक्षाचे निर्णय सगळे एक दिलाने घेतो, आम्ही सगळेजण बसूनच याच्यावर निर्णय करतो। आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी चालू आहे त्याच्यावर आमच्या पक्षातली सगळी नेते आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत। आणि आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षच हा लोकांना जवळचा पक्ष वाटतो आहे आणि म्हणून आमच्या पक्षामध्ये कुठलेही वाद नाही। कधी कधी एखाद्या शब्दाचा अनर्थ करून त्याला वादाचं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि वडेट्टीवारनी आता जे उल्लेख केलेला आहे तो बरोबर आहे। सर, केरला स्टोरी पिक्चरवर आरोप प्रकरण केला, काल उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये बघा, आपल्याला लक्षात असेल की हे प्रकरण कोर्टात गेलेलं होतं। कोर्टात प्रोड्युसरनी सांगितलं की हे काल्पनिक आहे, हे वस्तुस्थितीला आधारित नाही, पण भाजपला या सगळ्या गोष्टी वास्तविकला दाखवून त्या पद्धतीनं एक धार्मिक वाद आणि सामाजिक वाद निर्माण करण्याचं काम भाजप करते आहे। काश्मीर फाईलमध्ये सुद्धा भाजपने हाच प्रयत्न केला। आपण महाराष्ट्रासहित अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे यांनी स्वतः तिकिटा काढल्या, लोक सिनेमाच बघायला गेले नाही, पण मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळते असं वातावरण निर्माण करण्याचं काम भाजपने त्या काळात केलं। मग आमचा सवाल नरेंद्र मोदींना आहे की आता काश्मीरमध्ये रोज काश्मीर पंडितांचा खून होतो आहे, त्या ठिकाणी काश्मीर पंडित असुरक्षित आहे, अशा वेळेस भाजप आणि नरेंद्र मोदी का बोलत नाही हा सवाल आमचा आहे। आणि म्हणून या पद्धतीच्या धार्मिक भावना भडकवून जनतेचे मूळ मुद्दे जे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, छोट्या दुकानदारांचे प्रश्न आहेत, ज्याचं स्वप्न दाखवून 2014 नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झालेत, भाजप सत्तेत आलं, पण तेच मुद्दे आज बाजूला सारून या पद्धतीच्या मुद्दे समोर आणून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतात आहेत ते आता जनतेने ओळखलेलं आहे। आणि कर्नाटकचं जे आज मतदान होतात आहे त्या मतदानामध्ये आपल्याला कोण लक्ष देत आहे की काँग्रेसच्या बाजूने जनतेचं मतदान त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सर, सांगलीमध्ये आपल्या देशाच्या समोर आलेला आहे, एक नंबर गुजरात आहे, दोन नंबर महाराष्ट्र आहे, त्याच्या 70 मुली रोज महाराष्ट्रातून गायब केल्या जातात। हे कोणाचं रॅकेट आहे? कारण की आता डबल इंजिनचं सरकार, गुजरातमध्येही डबल इंजिन आहे, महाराष्ट्रातही डबल इंजिन आहे, मग हे डबल इंजिनचं सरकार ट्रबल इंजिन झालं काय? महिलांच्या सुरक्षा करू शकत नाही, महाराष्ट्रातल्या महिला रोज 70 महिला गायब होत असतील हे दुर्दैवी घटना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं महिला अगर गायब होत असतील आणि त्यांच्यावर अत्याचार केला जात असेल तर हा एक प्रकारचा पुरोगामी विचाराचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा अपमान करण्याचं काम केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे। आणि हे जे कोणी टोळी असेल याला तातडीनं ताब्यात घेतलं पाहिजे। आपण पाहतो आहे की पाकिस्तानशी नाळ असलेलं जे कोणी होते ते आरएसएसचे आहे, त्यांनी आरएसएसच्या याच्यामध्ये जाऊन त्यांनी अनेकदा भाषण दिलं, देशप्रेमाचं भाषण दिलं असं आपण ऐकतो आहे। त्या व्यक्तीचं डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या याच्यातून मेल करण्यात आले, भारतातली माहिती त्यांना देण्यात आली, हनी ट्रॅपमध्ये ते फसलेत, असं कुठलं आरएसएसमध्ये शिक्षण दिलं जातं की ते देशद्रोही आहेत? हे सगळे प्रश्न आता देशातली जनता विचारायला लागलेली आहे। अर्कुडवार का काय नाव आहे त्याचं, कुरुडवोर काय मला त्याचं, प्रदीप कुडाड कुडाडकर आहे, कुरुडकर, प्रदीप कुरुडकर नावाचा हा जो व्यक्ती आहे हा कोणाच्या संबंधित आहे?
आरएसएसमध्ये तो अनेकदा जात होता. बघा असं हे सगळं आरएसएस आणि देशाचं सरकार आणि हे सगळं आता नातं होतं घडलेलं आहे. आणि ज्या पाकिस्ताननी सातत्यानं आमच्या देशावर ते हमले करतात आहेत, आमच्या देशाच्या सैन्याला शहीद करतात आहेत, आणि हे संघाचे आपल्याला सर्वसर्व समजणारे प्रदीप कुरुडकर हे त्या ठिकाणी बसून पाकिस्तानला आपल्या देशाची सगळी गुप्त माहिती देत असेल, तर या सगळ्या गोष्टीचा बोध आणि शोध घेण्याची गरज आहे. देशाची जनता या सगळ्या गोष्टीवर बारीकीने लक्ष करत आहे असं आपण पाहतो. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.